आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला सुरुवात होईल. संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल. याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीकडून. मुकुल, काय सांगाल या मेळाव्याबद्दल? सौरभ, बरोबर 10 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला जसं तू म्हणाला, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाईल, त्याचबरोबर ध्वजवंदन केलं जाईल आणि अधिवेशनाची जी सुरुवात आहे ती विनायक राऊत हे प्रास्ताविक करतील. त्यानंतर अरविंद सावंत, संजय राऊत या नेत्यांचे, सुषमा अंधारे या नेत्यांचे भाषणं होतील. त्यानंतर अनिल देसाई हे राजकीय ठराव मांडतील. समारोप म्हणजे 10 ते 2 सुमारास हे अधिवेशन होणार आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल आणि जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनाचा समारोप होईल. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता आपण आता जिथे उभा आहोत या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. साधारणतः 1 लाख लोक इथे येतील अशा स्वरूपाचं नियोजन हे शिवसेनेकडनं केलं जात आहे. 1994 नाशिकमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन झालेलं होतं. त्यावेळेस जगदंबेचा जागर गोंधळ करण्यात आलेला होता आणि 1995 शिवसेनेचा भगवा हा विधिमंडळावर फडकला होता. तीच अपेक्षा आज शिवसैनिकांना आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण जिथे ज्या व्यासपीठावर आहोत इथे पोवाडे सादर होतील, जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल. समोरच्या बाजूला जे आपण पांढऱ्या रंगाचे सोफे बघत आहोत इथेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब इथे बसणार आहेत, पोवाडे बघणार आहेत. बाजूची जी जागा आहे ह्या बाजूच्या जागेवर जे कारसेवक अयोध्येमध्ये गेलेले होते त्या कारसेवकांना बसण्याची जागा करण्यात आलेली आहे. पुढच्या बाजूला विशेष निमंत्रितांची बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथून पुढे जे सर्वसामान्य शिवसैनिक असतील किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं जे शिवसैनिक येतील त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आजचं शिवसेनेचं अधिवेशन म्हणजे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणारं असंच राहणार आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये बराच काळ लोटलेला आहे. गोदावरी नदीच्या पात्रातनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. एनडीए आघाडीमधनं शिवसेना इंडिया आघाडीमध्ये आलेली आहे. त्यामुळे आज कोणाकोणावर हल्ले केले जातात, राम मंदिराचा मुद्दा अत्यंत ताजा आणि चर्चेमध्ये आहे. या सोहळ्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात आणि पुढची त्यांची दिशा काय असणार आहे, जे राजकीय ठराव मांडले जाणार आहेत ते नेमके काय असणार आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.